नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. काटोलचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख हे थेट मातोश्रीवर. नाणार रिफायनरी काटोलला द्या, उद्योग मंत्रीही होते हजर. काटोल नरखेडचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी शिवसेनेचे सर्वस्व उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री बंगल्यावर पोहोचून कोकणातील नाणार प्रकल्प विदर्भामध्ये स्थलांतरित करण्यासाठी दिनांक 25 एप्रिलला सायंकाळी 6:30 भेट दिली. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री सुभाष देसाई व इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीमध्ये शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांना दिले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे. वाघोबाचे केडीच्या बागेतून रात्री जंगलाकडे पलायन, रेस्क्यू यशस्वी. वाघोबाचे केडीच्या बागेतून रात्री जंगलाकडे पलायन, रेस्क्यू यशस्वी. दिनांक 24 एप्रिलला सावंगी शिवारातील पुरुषोत्तम गोतमारे यांच्या केडीच्या बागेत ठिया देऊन असलेल्या पट्टीदार वाघाने त्याच दिवशी रात्री 9 वाजताच्या सुमारास जंगलाकडे धूम ठोकल्याची माहिती वन विभागाने दिली. त्या वाघाने 2 रानडुकरांची शिकार केले होते. पाण्याच्या शोधात तो केळीच्या बागेत आला होता. अनेकांनी त्यामुळे शेतात जाणेही टाळले. वन विभागाचे कर्मचारी व वन परीक्षक पदाधिकारी आशिष निनावे यांच्या मोक्यावरच सतर्क होते. रात्रीला फटाके फोडून वाघाला घाबरण्यात आल्याने त्यांनी सुमारे रात्री 9 वाजता तेथून पलायन केले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा जलसंधारणातून दुष्काळ संपवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार. जिल्हा अधिकारी बांगरे यांनी श्रमदानातून वाढवला गावकऱ्यांचा उत्साह. वरुड येथे सारे बोलो एक साथ दुष्काळ दोन हात अशा घोषणा देत वरुड तालुक्यातील माणिकपूर्व झटांगझरीच्या ग्रामस्थांनी जलसंधारणातून दुष्काळ संपवण्याचा निर्धार केला. जिल्हा अधिकारी अभिजित बंगार यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज श्रमदान करून गावकऱ्यांचा उत्साह वाढवला. तिरुपती कॉर्पोरेशन अमोनियम नायट्रेटच्या गोदाऊनच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह. स्थानीय पोलीस स्टेशनला नाही दिल्या जात कुठल्याही प्रकारची माहिती. कोंढाळी येथील नागपूर जिल्ह्याच्या आदिवासी बाहुल क्षेत्राच्या बिहार गोंदी गावावरून मात्र 500 मीटर लांबीवर अमोनियम नायट्रेट स्फोटक गोडाऊन आहे, जो की तिरुपती कॉर्पोरेशनच्या नावावर बिहार गोंदी जवळ स्थित आहे. त्यांच्या सुरक्षितेचा आणि या गोडाऊनमुळे गावकऱ्यांच्या जीवाचा धोका संबंधी सरपंच जोशना मरकम यांनी विचारल्यावर त्यांनी सांगितले की त्या गोडाऊनमुळे जो गावकऱ्यांच्या जीवाला धोका होत आहे त्याबद्दल ते गोडाऊनचे व्यवस्थापक कधीही काही बोललेले नाही. सरपंच जोशना मरकम यांनी एक्सक्लुझिव्ह अधिकारी आणि पोलीस विभाग पर्यावरण विभाग द्वारा सुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली आहे. चिचोली गावाला जोडण्यासाठी रेल्वे तयार करणारा भुयारी मार्ग. चिचोली खापरखेडा जन आंदोलन समितीच्या प्रयत्नांना यश. चिचोली परिसरात राहणाऱ्या नागरिकांना लागणाऱ्या सोयी सवलती मुख्य बाजारपेठेसह खापरखेडा परिसरात अन्य ठिकाणी पडल्यामुळे बऱ्याच अडचणी सामना करावा लागत होता. चिचोली परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल शेंडे व अभय मिश्रा यांच्या सहकार्यांनी ग्रामस्थांच्या सुविधेकरिता भुयारी मार्ग करण्यात यावा या रास्त मागण्याकरिता रेल्वे विभागाकडे अनेकदा पाठपुरावा केला. अखेर जन आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक नेत्याच्या मदतीने आमदार सुनील केदार यांच्याकडे भुयारी मार्गाची रेटून धरली. आमदार सुनील केदार यांच्या प्रयत्नांनी भुयारी मार्गाचा प्रश्न निकाली लागला असून आमदार सुनील केदार यांच्या हस्ते स्थानिकांनी उद्घाटन करून घेतले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.